आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार उल्हासदादा पाटील यांचे मजले तुफान आलया, फोटो पुरत नाही खरोखर श्रमदान करून आदर्श. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कॅम्पच्या माध्यमातून शिरोळ तालुका सध्या चळवळीशी एकरूप झाला असून आमदार उल्हासदादा पाटील यांनी मनापासून या कामात झोकून दिला आहे. डोंगर कपारीत नुसते फोटोपुरते नव्हे तर खरोखर श्रमदान करून उल्हासदादा पाटील कार्यकर्त्यांपुढे आदर्श ठेवत आहेत. उल्हासदादा यांचे कार्यकर्ते तुफान आलया असे म्हणत श्रमदानात मोठ्या संख्येने भाग घेत आहेत. मजले या गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या अभियानात शिरोळ तालुक्यातही साथ मिळत आहे. पाण्याचे महत्व पटल्याने सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे श्रमदान करत आहेत. यापूर्वी अशा पद्धतीची लोकजागृती कधी झाली नव्हती. पाणीदार शिवाराला आता लोक चळवळीचे स्वरूप आले आहे. शिस्तबद्ध नियोजन, कामांमध्ये कमालीचा प्रामाणिकपणा यामुळे कामाचा वेग सुद्धा वाढला आहे. स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे, भजनी मंडळे, शाळकरी मुलांसुद्धा उत्साहाने सहभाग घेत आहेत. पहिल्या टप्प्यात तरी श्रमदानाचे तुफान आलया असे चित्र आहे. आमदार उल्हासदादा पाटील यांचे व्यक्तिमत्व अत्यंत साधे, सहजपणे मिसळून संवाद साधणारे, राजकीय विचारांचे जोडे बाजूला ठेवून सुरू झालेला संवाद विकासाच्या मुद्द्यावरून उपस्थितांच्या मनामध्ये पाजरू लागतो. ग्रामस्थांना प्रोत्साहित करणारे भाषण करत आमदार श्रमदान करत आहेत. आमदार माती भरलेले घमेले घेऊन किंवा उकरलेली माती खोऱ्याने ओढून श्रमदान करतात. आपण आमदार आहोत असा कोणताही भाव डोळ्यासमोर न ठेवता घामाघूम होऊन उल्हासदादा पाटील काम करत राहतात. आपल्या घामाचे चार थेंब या शिवारात पडले की भावनिक जिव्हाळा वाढतो. देवाच्या कृपेने पाऊस चांगला पडून पाणी पातळी वाढली की घामाच्या थेंबाचे मोती झाल्याचा आनंद जगण्याला नवी उभारी देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करत आमदार उल्हास पाटील यांनी सर्वांनाच घामाघूम होईपर्यंत काम करायला लावतात. महानकर न्यूज साठी मजलेहून संदीप इंगळे.